त्र्यंबकेश्वरचे सुप्रसिद्ध वैदिक शिखरे गुरुजी यांना नाशिकच्या श्री शुक्ल यजुर्वेदीय माध्यंतीन ब्राह्मण संस्थेतर्फे मानाचा दीपस्तंभ पुरस्कार. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील शिखरे गुरुजी तथा गणपत देवीदास शिखरे यांना मानाचा दीपस्तंभ पुरस्कार नाशिकच्या श्री शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा दीपस्तंभ पुरस्काराने यावर्षी गौरवण्यात आले. नाशिकच्या शुक्ल यजुर्वेदीय माध्यंतीन ब्राह्मण संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा दीपस्तंभ सन्मान पुरस्कार यावर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील आदरणीय व विख्यात वेदमूर्ती गणपती देवीदास शिखरे यांना प्राप्त झाला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. श्री वेदमूर्ती गणपती देवीदास शिखरे हे लहानपणापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढले. शेती आणि पौरोहित्य हा परंपरागत व्यवसाय त्यांनी मोठ्या हिमतीने सांभाळला. शालेय शिक्षण इयत्ता 10वीपर्यंत झालेले गणपती शिखरे हे हाडाचे शेतकरी व नावाजलेले वैदिक आहेत. आपला प्रपंच चालवताना त्यांनी अनेक सामाजिक जबाबदाऱ्या देखील सांभाळल्या आहेत. त्र्यंबकेश्वरच्या श्री शुक्ल यजुर्वेदीय माध्यंतीन ब्राह्मण संस्थेचे ते कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम बघितले आहे. त्याच काळात सन 1985 त्र्यंबकनगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून ते निवडून आले व पुढे उपनगराध्यक्ष म्हणून गावच्या द्वितीय नागरिकाचा मान मिळाला. या काळात त्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष कैलासवासी यादवराव तुंगार यांच्याबरोबर विकासाची अत्यंत चांगले काम सांभाळले. त्यात त्र्यंबककरांची महत्वाकांक्षी आंबोली धरण पाणी पुरवठा योजना नगर परिषद कार्यालयाची नूतन वास्तूची मुहूर्तमेढ त्यांच्याच काळात रोवली गेली. उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी अमृतकुंभ अतिथीनिवास शिवनेरी धर्मशाळा सुरू केली. लोकमान्य टिळक शॉपिंग कॉम्प्लेक्स पंडित नेहरू शॉपिंग कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई तसेच दररोज नगरपरिषदेच्या गंगाजळीत हजारो रुपयांची भर पडणारे पालिका वाहनतळ वसुली नाका सुरू केला. दरम्यान आपले दोन्ही मुले विजय शिखरे राजभाऊ शिखरे व मुलगी सौ वंदना बेडककर यांना तिघांना अत्यंत चांगले शिक्षण दिले.